कोरोना महामारीच्या काळात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून समाज कार्य सुरूच आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती हायस्कूलमधील 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. जासे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती हायस्कूलमधील 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं अन्नधान्यांचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून वाटप करण्यात आलं. यावेळी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील, भाजप गाव अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, शिरीष म्हात्रे, यशवंत घरत, शाळेचे प्राचार्य तथा रयतचे लाईल वर्कर अरुण घाग, नुरा शेख, रुपेश पाटील, धर्मदास घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थानं गोर गरिबाला मदत करणारे कुठल्याही प्रसंगामध्ये रामशेठ ठाकूर साहेब यांचा हात गोर गरिबांसाठी असतो. आणि या ठिकाणी कोविडचा प्रसंग आहे, लाखो लोकांना धान्य वाटप कसल्याही प्रकारचं वाटप चालू आहे. सर्व उरण पनवेल तालुक्यामध्ये ज्यांना ज्यांनी मागणी केली, ज्यांनी ज्यांनी हे केली, त्यांना ते वाटप करण्याचं काम चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं जो आपण बघतो का देव माणूस जो बोलतो देव बघितला नाही पण माणसामध्ये देव आपण बघितला, ते रामशेठ ठाकूर साहेबांच्या देव बघतो आपण. तर खऱ्या अर्थानं गोरगरिबाला मदत करणारे बऱ्याच लोकांना पैसा आहे पण पैशाचा देण्याचा काम रामशेठ ठाकूर साहेब करतात. कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ द्या, आता सांगितलं का शिक्षणाची असू द्या, कुठल्याही प्रकारची अडचण वैद्यकीय सुविधाची असू द्या, कोणाला आधाराची असू द्या, कोणी हे करत सांगितलं तर ताबडतोब त्यांना ते देण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात करत असतात. आणि ज्याप्रमाणे कर्णाने काम केलं त्या कर्णाला लाजवेल अशा प्रमाणाचं काम रामशेठ ठाकूर साहेब करतात. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी गोरगरीब जनतेला धान्य वाटप लाखो लोकांना करतात धान्य वाटप करतात. आणि म्हणून त्यांना आमच्या या दासाई ग्रामस्थांच्या वतीनं आणि या स्कूलच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय.